नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। तर आपल्याला माहिती आहे की एमपीएससी आयोगाकडून समाज कल्याण अधिकारीची भरतीची नोटिफिकेशन आलेली आहे आणि याची अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे। तर सोशल वेलफेअर ऑफिसर म्हणजेच समाज कल्याण अधिकारी याचा फॉर्म कशा पद्धतीने भरला पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यासोबतच बाकीचे जे काही पदं आहेत दोन, तर त्यांचा देखील फॉर्म सेम पद्धतीनेच आपल्याला भरायचा आहे। हा फॉर्म भरताना काही चुके ज्या आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत आणि याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे mpsconline.gov या वेबसाईटवर जायचं आहे। इथं गेल्यानंतर तुम्हाला या लॉग इन बटन दिसेल आणि या लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं। जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा अशी विंडो ओपन होते। त्याच्यामध्ये तुमचा रजिस्टर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि हा पिन टाकायचा आहे। ही प्रोसेस कोणासाठी आहे की ज्यांनी प्रोफाइल क्रिएट केलेली आहे, जे न्यू कॅन्डिडेट असतील ज्यांनी प्रोफाइल क्रिएट केलेली नाही त्यांना आधी प्रोफाइल क्रिएट करावी लागेल। प्रोफाइल कशी क्रिएट करायची याच्या संबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल। इथं होम, प्रोफाइल क्रिएशन, ऑनलाइन ऍप्लिकेशन, माय अकाउंट, करेस्पॉन्डन्स अँड लॉग आउट असे ऑप्शन दिसतील। याच्यापैकी तुम्हाला ऑनलाइन ऍप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा ही तीन पदं जी आहेत तर त्याला तुम्ही अप्लाय करू शकता। हे तुम्हाला वेगवेगळे अप्लाय करायचे, त्यांच्या एक्झाम देखील वेगवेगळ्या होणार आहेत। बघा, सहाय्यक आयुक्त गट अ, समाज कल्याण अधिकारी गट ब, गृहप्रमुख गट ब। तर इथं व्ह्यू ऑप्शन आहे, इथं पण व्ह्यू ऑप्शन आहे, इथं पण व्ह्यू ऑप्शन आहे। आता आपल्याला समाज कल्याण अधिकारीला करायचं आहे तर मी या व्ह्यू बटनावर क्लिक करेन। जर मला सहाय्यक आयुक्तासाठी करायचं मी इथं क्लिक करेल, गृहप्रमुखासाठी मी इथं क्लिक करेल। चला मी व्ह्यू या बटनावर क्लिक केलं तर माझ्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। सर्वात आधी मी चेक एलिजिबिलिटी या बटनावर क्लिक करेल आणि मला दाखवतो की येस यू आर एलिजिबल। जर तुम्ही नॉट एलिजिबल असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे ज्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन टाकायचं आहे, त्याच्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स ऍड करायचा आहे आणि तुमचा जो एक्स्ट्रा कोर्स झालेला आहे सोशल वेअरफेअरचा, डिप्लोमा असेल, काही डिग्री असेल, ते देखील ऍड करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं हे ऑप्शन दिसेल, इथं तुम्हाला हे टिक करायचं आहे। ओके, टिक केल्यानंतर तुम्हाला अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे। ओके, अप्लाय या बटनावर क्लिक करायचं। पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी समाज कल्याण अधिकारी या पदासाठीची तयारी करत असतील त्यांच्यासाठी चालू घडामोडीची पीडीएफ आपण तयार केलेली आहे वन लाईनर स्वरूपात, तेही 99 रुपीजमध्ये। त्याच्यासाठी ऍप आहे आपलं जीएम अकॅडमी ऍप, तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून ते मिळू शकता। तसेच तुमच्यासाठी हे नंबर आहेत आणि आपण कॉन्टॅक्ट नंबर आहे, इथं तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्हाला या पीडीएफ मिळून जाणार आहे। याच्यामध्ये जानेवारी 2022 ते एप्रिल 2023 असे सर्व पीडीएफ तुम्हाला मिळून जाणार आहेत जे तुमच्या आगामी परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे। अजूनही सिलेबस आलेले नाही, परंतु सिलेबस कोणताही असला तर त्याच्यामध्ये चालू घडामोडींचे प्रश्न असतातच आणि आयोग जिथून प्रश्न विचारतो तिथूनच आपण हे क्वेश्चन तयार केलेले आहेत। काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा। इथं अप्लाय झाल्यानंतर त्याच्यानंतर इथं देखील तुम्हाला काही असे ऑप्शन दिसतात की तुम्हाला मराठीचं नॉलेज आहे का, तर येस करा। तुम्ही क्वालिफिकेशन आहे का तुमच्याकडे, येस करा। आणि एक्सपिरियन्स आहे का, येस ऑर नो करा। ओके, पुढे पुढे त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलं। मग याच्यामध्ये 10वीचं प्रूफ लागतं तुम्हाला, 8चं प्रूफ लागतं, कास्ट सर्टिफिकेट लागतं, नॉन क्रिमिनलर लागतं, प्रूफ ऑफ मराठी लँग्वेज। आता प्रूफ ऑफ मराठी लँग्वेज साठी काय करायचं, 10वीचंच मार्कशीट लावायचं, कारण की 10वीमध्ये तो तुमचा विषय होता। त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली लागेल। आता हे कुठून भेटेल, तर एमपीएससी डाउनलोड्स मध्ये तुम्हाला जायचं। इथं बघा, तुम्हाला स्मॉल फॅमिली अंडरटेकिंग मिळणार आहे। ही पीडीएफ मी तुम्हाला वाटल्यास टेलिग्राम ग्रुपवर पण शेअर करेल किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। ते तुम्ही डाउनलोड करायची, ते तुमच्या हाताने लिहायची, ती स्कॅन करायची आणि अपलोड करायची। ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, ग्रॅज्युएशन झालेलं त्याचं सर्टिफिकेट, डोमिसाईलचं सर्टिफिकेट आणि तुमचं एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला इथं लावायचे आहेत। ठीक आहे, हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। पुढे त्याच्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर चूज करायचं आहे। त्याच्यानंतर इथं चूज करायचंय तुम्हाला, इथं चूज केल्यानंतर तुम्हाला लोकेशन टाकायचे आहे आणि इथं तुम्हाला सबमिट अँड पे बटनावर क्लिक करायचे। जेव्हा तुम्ही सबमिट अँड पे प्ले बटनावर क्लिक करता त्याच्यानंतर तुम्हाला फी भरायची असेल। इथं 294 फी आहे आणि 394 अशी फी आहे वाटतं, आता याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं, परंतु ही फी आहे, ही तुम्हाला भरायची आहे आणि ही फी भरल्यानंतर तुम्हाला जे आहे तर तुमची संपूर्ण प्रोसेस ही पूर्ण होऊन जाणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे।
ज्यांना चालू घडामोडींची पीडीएफ पाहिजे असेल तर त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा किंवा हा टेलिग्राम आयडी आहे इथं संपर्क साधा किंवा हे आपलं ऍप आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून गुगल स्कॅनने स्कॅन करा किंवा डायरेक्टली प्ले स्टोअरवर जीएम अकॅडमी एमपीसी सर्च करा तुम्हाला ऍप्लिकेशन मिळून जाणार आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.